सुमारे 1000 वर्षापूर्वी एक जहाज होतं जे सौराष्ट्रवरनं साऊथला जात होतं. तर त्या जहाजामध्ये प्रवासी जे प्रवास करत होते, तर ते जहाज जेव्हा कशेईच्या जवळपास आलं तेव्हा ते बंद पडलं. बंद पडलं इन द सेन्स की ना ते पुढे जात होतं ना मागे जात होतं. तर जो जहाजामधला जो जहाज चालवणारा होता त्याला असं झालं की आपल्याकडे जी मूर्ती आहे कदाचित त्या मूर्तीमुळेच आपल्याला पुढे मागे जाता येत नाही आहे. हे 200 रुपये आहे. अच्छा, 200 रुपये पर बेड. हा, पर बेड. आणि 250 रुपये म्हणजे पण कसं रूम घेतली तर 500 रुपये द्यायला लागतं. अच्छा, असो किंवा दोघे असो. सो देवगाई बीच आहे आणि तिथे समोर एक गुफा आहे. त्या गुफेमध्ये असं म्हणतात की ती जी मूर्ती होती ती सापडली होती. सूर्य ऑलमोस्ट खाली गेला आहे. सो तिथे काही लोक आहेत तर म्हटलं इथूनच तुम्हाला सनसेट दाखवतो. हा, मस्त असा सुंदर सनसेट. आपण यासाठी आलो. आज इथे काहीतरी कार्यक्रम होता. मस्त आहे. चला जस्ट आपण रत्नागिरी सोडलं त्या ब्रिजवर आणि ब्रिज जसं आपण पार केला आपण सिंधुदुर्गमध्ये आलो. आणि रस्ते बघा, बऱ्यापैकी आता रस्ते चांगले आहेत अगदी देवगडपर्यंत. नाही, आज जरा आपली हालत खूपच टाईट होती तर म्हटलं अगदीच होमस्टे नको, आज जरा थोडंसं फील चांगलं असू दे. राजापूर 34, दुक्तेश्वर 34, कुणकेश्वर अजून 75 किलोमीटर आहे. कसेही 1 किलोमीटर इथून आतमध्ये जायचं आपल्याला. श्रीदेव, कनकादित्य मंदिर आणि देवगई बीच हे दोन स्पॉट आपण करतो आहे. मेन रोड काय एवढा चांगला नाही आहे. जसं आपण ऋषभचं गाव सोडलं रस्त्याची वाट लागलेली आहे. अजून वर्क इन प्रोग्रेस आहे. हा सध्या नवीन रस्ता बनवलेला आहे. पहिलं कनकादित्य मंदिर जाऊ आणि मग देवगई बीच लास्ट. समोरच कनकादित्य मंदिर आहे. फायनली आपण कनकादित्य मंदिरामध्ये पोहोचलोय. कनकादित्य मंदिराची एक महत्त्वाची स्टोरी आहे. सुमारे 1000 वर्षापूर्वी एक जहाज होतं जे सौराष्ट्रवरनं साऊथला जात होतं. तर त्या जहाजामध्ये प्रवासी जे प्रवास करत होते तर ते जहाज जेव्हा कशेईच्या जवळपास आलं तेव्हा ते बंद पडलं. बंद पडलं इन द सेन्स की ना ते पुढे जात होतं ना मागे जात होतं. तर जो जहाजामधला जो जहाज चालवणारा होता त्याला असं झालं की आपल्याकडे जी मूर्ती आहे कदाचित त्या मूर्तीमुळेच आपल्याला पुढे मागे जाता येत नाही आहे. तर त्यांनी काय केलं की जी आपण देवगई बीचला जाणार आहोत तिथे एक गुफा आहे, त्या गुफेमध्ये ती मूर्ती सोडली आणि त्यानंतर मग ती मूर्ती सोडून ती जहाज तिथून निघून गेलं. आणि ती जहाज तिथून निघून गेलं त्यानंतर या गावामध्ये कनकाबाई म्हणून होत्या, त्या सूर्यदेवाची प्रार्थना करायच्या किंवा त्यांची पूजा करायची. तर त्यांना असा दृष्टांत झाला त्या दिवशी की मी त्या गुफेमध्ये आहे तर तू येऊन मला तिथून घेऊन जा. तर मग त्यांना जसा दृष्टांत झाला त्यांनी तिथून ती मूर्ती शोधली आणि ती मूर्ती इथे स्थापन केली. तर त्यांनी हे मंदिर स्थापन केले सुमारे 1000 वर्षापूर्वी. तर अशी या मूर्तीची स्टोरी आहे. जी मूर्ती आहे ती सुमारे 1000 वर्ष जुनी आहे असं सांगितलं जातं. ही बघा, ही अशी मूर्ती आहे आतमध्ये. आतमध्ये आपण काही शूट नाही केलं पण बाहेर एक फोटो आहे त्याच्यावर तुम्हाला अंदाज येईल. 1000 वर्ष जुनी मूर्ती आहे असं सांगितलं जातं इथे. आणि हे जे पूर्ण सभामंडप आहे त्यांनी तसं पूर्ण लाकडाचं जुन्या टाईपमध्ये जे बांधकाम आहे तेच रिस्टोअर केलं आणि तेच कंटिन्यू केलं. सो हे एक बघण्यासारखं आहे. पहिल्याच्या काळामध्ये ना इथे पाणी काढण्यासाठी आहे ना विहिरीतून एक मस्त असं जुनं टेक्निक वापरलं गेलं आहे. आता सध्या हे वापरत नसावं बहुतेक कारण इथे पाण्याची टाकी बसवली आहे. पण विहिरीमधनं पाणी काढण्यासाठी किती सिम्पल बनवलं आहे. चला, आता दर्शन झालेलं आहे, आता इथून निघणार आहोत. इथून आता कशेही बीच बोलण्यापेक्षा देवगई बीचला आपण जातो आहे. अपोजिट लाईट आहे. सो
देवगई बीचला आपण चाललोय इथे, हे 200 रुपये. अच्छा 200 रुपये पर बेड. हां पर बेड आणि वर 250 रुपये. मग आपण कसं रूम घेतली तर 500 रुपये झालं होतं. अच्छा अच्छा डबल बेडची जी रूम आहे ती 500 रुपये. काही 4 cots आहेत त्यांना 800 रुपये घेतो. बघू शकतो आपण? हो जाऊया. हां चालेल. तर भक्त निवासात आले, ह्याचे नंबर जे आहेत ते मी विचारून घेतो आणि तुम्हाला देतो. बुकिंग जर तुम्हाला करायचं असेल तर फायद्याचं होईल. पर बेड 200 रुपये इथे आहेत सध्याचे रेट. हा नंबर चालू आहे, ह्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हे काही नियम आहेत ते वाचून घ्या. एवढं मात्र आवश्यक आहे कारण देवस्थानचं आहे. हा तर हे नियम आहेत, व्हिडिओ पॉज करून वाचा. हे खूप महत्त्वाचे नियम आहेत. आणि हा नंबर आहे मोबाईल नंबर, हा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता. नाही ही 3 रूम 3 जणांची रूम आहे, त्याच्यावर वरच्या रूमचा पण तुम्ही अंदाज लावू शकता. बेसिक फॅसिलिटीज आहेत पण स्वच्छता जेवण घरगुती आहे. जेवण पण आपल्याला ऑर्डर द्यावं लागतं. आधी सांगायला पाहिजे. अच्छा 2 दिवस आधी फोन केला. बरोबर. रत्नागिरीतून 35 किलोमीटर श्री कनकादित्य मंदिर कसेही तालुका राजापूर इथून आता आपण निघतोय. भक्तनिवास आहे, भक्तनिवासची माहिती पण तुम्हाला दिली, त्याचा नंबर पण आहे, त्याची पण माहिती तुम्हाला दिली. आता तर आजचा सनसेट आपण इथेच करूया कारण उगाचच धावत पळत कुठेतरी पोचण्यापेक्षा शांत आपण सनसेट एन्जॉय करूया. अर्धा तास राहिला आहे सनसेटसाठी. तर इथून फारसा सरळ जातो बीचवर. देवघई बीच राईट. त्याला माती आहे गाडी फिर मार. आलोय ऑलमोस्ट पोचलोय. समुद्र दिसतोय, सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे. पुन्हा एकदा आजचा हा 9वा सनसेट आपल्या या कोकण राईडचा आपल्याला एकदम एंडला जायचं आहे. सर इथं मध्ये दुकानं आहेत, इथे लोकल जे गावातले आहेत त्यांचीच दुकानं आहेत. हा सनसेट पॉईंट आणि इथून खाली उतरलं की जो देवघई बीच आहे त्याच्यावर जायला रस्ता आहे. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट आता दिसली आहे, इथे वॉशरूम बांधलेलं आहे. सो वॉशरूम असणं खूप गरजेचं आहे. दुकानं पण वाढली आहेत वाटतं. अच्छा ओके. इथे ह्या साईडला जे दुकान होतं ते ह्या साईडला गेले. तर ज्या काकांचं तिथे स्टॉल होतं त्यांनी इथे शिफ्ट केलं या साईडला आणि भेल आपण मागवले. बघा तुम्ही याच गावचे ना? हो कसेही गावचे. आता पर्यटक येतात काय? सुट्टीच्या दिवशी बऱ्यापैकी असतात. हां हां बाकीच्या दिवशी पण असतात. आता यायला आता डिसेंबरमध्ये येतील ना? डिसेंबरला. काकांना भेल बनवायला आपण सांगितले. अजून काय काय मिळतं तुमच्याकडे? भेल सरबत सरबत कोकम. अच्छा इथं फ्लेवरवाले पण आहेत, मँगो आवळा काला खट्टा पायनॅपल कैरी पन्न जिंजर लेमन कोकम. कोकम तर आपल्या कोकणात हवं. सो तुम्ही कधी आलात तर काकांकडे नक्कीच भेल वगैरे काहीतरी घ्या. तर एक गोष्ट सांगायची राहिली की आपण जे आता मंदिर व्हिजिट केलं ते महाराष्ट्रातलं एकमेव सूर्यदेवाचं मूर्ती असलेलं मंदिर आहे. असं म्हटलं जातं की भारतामध्ये फार कमी सूर्यदेवाची मंदिरं आहेत, त्यातलं हे एक मंदिर आहे. तर तुम्ही जेव्हा कधी याल तेव्हा इथे नक्की व्हिजिट करा. आता आपण आहोत देवघई बीच आणि सनसेट पॉईंटजवळ. तर आता तो जाऊन बघणारच आहोत. त्याच्या अगोदर हे कोकम सरबत आणि भेल अर्धी खाऊन झाले, पण या खायला या. आता अगदी 5-10 मिनिटात सनसेट होईल. आपण पूर्ण खाली नाही जात आहे, हाफ पॉईंट आहे सनसेट पॉईंट, तिथे जातं आपण. तिथून सनसेट एन्जॉय करू शकतो.
सो इथून काही स्टेप्स आहेत त्या आपल्याला उतरायच्या आहेत. उतरताना काय वाटत नाही पण चढताना हालत खराब होते, त्यामुळेच आपण बीचवर जात नाही आहे पूर्ण खालपर्यंत. आणि मध्यंतरी पाऊस पडला तेव्हा खाली इथपर्यंत जायला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, त्याच्या खाली जायचं असेल ना तर थोड्या स्टेप्स म्हणजे स्टेप्स नाही आहेत किंवा त्यांचं नुकसान झालं आहे तर थोडंसं रिस्की होऊन जातं खाली जाणं. स्टेप्स ज्या आहेत त्या उतरायला ठीक आहेत, चढायला हालत खराब होणार आहे. एकच मिनिट, काहीतरी झालं वाटतं. काय झालं हो, घेऊन जायला द्यायचं नाही का तेच करणार होतो पण बोललो जाऊन देत. हा कचरा टाकून आले, कचरा तिथे टाकल्याने आले इकडे खल्लाणीने परत पाठवलं. मग हे अशी अशी लोक असतात, शिकलेली पोरं आहेत आणि त्यांनाच अतिशहानपणा त्यांच्यात असतो. असो आपण सनसेट बघायला जाऊया कारण सूर्य पटकन खाली जाईल. हे बघा थोडंसं फास्ट लास्ट टाइमला पण सूर्य चुकलेला आपला. सो देवगिरी बीच आहे आणि तिथे समोर एक गुफा आहे. त्या गुफेमध्ये असं म्हणतात की ती जी मूर्ती होती ती सापडली होती. कन्फर्म आपल्याला सोर्स करून करावं लागेल पण मी जेवढं ऐकलं ते ही समोर एक गुफा आहे, त्या गुफेमध्ये ती मूर्ती होती. आता सनसेट पॉइंट आहे हा, सूर्य ऑलमोस्ट खाली गेला आहे. सो तिथे काही लोक आहेत म्हटलं इथूनच तुम्हाला सनसेट दाखवतो. हा मस्त असा सुंदर सनसेट. संदेश दादा नेहमीप्रमाणे पुढे आहे, कोकण गरवण्यास मागे आणि आपण मध्ये आहेत. काय तुमच्याकडे काय काय मिळतं? मिळ आहे कोकण सरबत, लिंबू सरबत आणि आमचं दुकान ना इकडे खाली आहे, वरतून दिसत नाही. पार्किंगच्या गाडी पार्किंग होते ना तिथून दुकान दिसत नाही, ते दुकान खाली आहे. इथे कोकम सरबत, लिंबू सरबत, कैरी पन्ने, आवळा सरबत आणि भेल आणि बिस्लरी आहेत. हा आमच्याकडे काकांकडे जर आलात तर नक्की काही ना काहीतरी घ्या. चला बघा, थँक्यू, ओके, बाय बाय. आणि कचरा करू नका, जे येतील त्यांना सोडूच नका विदाउट कचरा. नाही 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 नाही, मी सर्वांना इथे करतो, मी थांबवतो कचरा. चालेल चालेल, चला बाय बाय. चला तर चला आता इथून निघतोय, काळोख झाला. आता आपल्याला देवगडला जायचं आहे. देवगडला स्टे बुक केलं आहे, आज थोडासा लॅविश थोडा चांगलावाला स्टे बुक केला आहे आपण. खूप दमायला झालं आहे. बसला पाहिजे. काकांचं इथे दुकान आहे, कधी आलं तर नक्की इथे काही ना काहीतरी घ्या. आपलं जी कोस्टल राईडचं उद्दिष्ट आहे लोकल लोकांना प्रमोट करणं, त्यानुसार तुम्ही काही ना काहीतरी घ्या. एक कोकम सरबत का होईना, घेतलं तर त्यांना थोडासा हातभार लागेल. तर आता इथून आपण जात आहोत देवगडला. काय फारसं नाही आहे, मध्ये एक आता इथे एक हॉल्ट घ्यायचं आहे आणि आडिवडेचं मंदिर लागेल. जर मंदिर चालू असेल तर तिथे आपण व्हिजिट करणार आहोत. रिटर्न जाताना आपण दुसऱ्या रूटनी बाहेर पडतो आहे, राईट मारायचं. ह्या जे मंदिर आहे गावदेवीचं तिथून आपण इथून आलेलो आहे या साईडून. तर काळोखातनं काही समजणार नाही पण जे गावदेवीचं मंदिर होतं ना तिथून राईट मारायचं आपल्याला. हा रस्ता आमच्यासाठी पण अनोळखी आहे पण दोघा तिघांना सांगितलं विचारलं तर ते बोलले की इथून जा, हे रस्ता चांगला आहे, नवीन बनवला आहे.
वायू बनलं ना जाम भीती वाटते. तर फायनली बाहेर आलो आहे मेन रस्त्याला. इथे आहे ना श्री महाकाली घरगुती खानावळ असा बोर्ड आहे, तिथे आतमधून बाहेर आलो. हो हो, हायवेला आलो आणि रस्ता लगेच खराब झाला. असो आडिवरे आलं आहे. आडिवरेचं श्री महाकाली मंदिर पटकन दर्शन घेऊन येऊया. हे पण वन ऑफ द टुरिस्ट प्लेसेस आहे. एंट्री कुठून आहे? इथूनच आहे. आज लग्न होतं वाटतं इथे. आतमध्ये आज लग्न होतं. पटकन पाया पडून येतो. एक मिनिट हा मित्र. आज काहीतरी लग्नाचा कार्यक्रम होता इथे. खूप मस्त असं मंदिर आहे. स्वामींचा पण फोटो आहे इथे. आई लक्ष असू द्या. सो हे महालक्ष्मी मंदिर आहे. त्या साईडून पण एंट्रन्स आहे. आपण ह्या साईडून आलो. आज इथे काहीतरी कार्यक्रम होता. मस्त आहे. चला परत बॅक टू पवेलियन, बॅक टू बाईक. द मेन एंट्रन्स ॲक्च्युली ह्या साईडून आहे पुढून. आता आम्ही तिथून गेलो. लग्न होतं अजून पण लग्नाची धामधूम आहेच. हा मेन एंट्रन्स इकडून. सो आता इथे हार्डवेअरवाला मिळणं थोडंसं कठीण वाटतं. या घरात लग्न होतं शुभम शिवानी. नवरा नवरी पण दिसलेत. नवरा नवरी देवळात जाऊन आले. आडिवरेत ना बाहेर पडलोय आणि रस्ता काय ठीक नाही आणि त्याच्यामध्ये काय हो आमची अजूनच वाट आहे. मध्ये मध्ये थोडंसं चांगला पॅच येतो परत खड्डे. ऑन एन ॲव्हरेज स्पीड आपली जी आहे ती 40 आहे. 40 ते 50 त्याच्यावर आपण काही जात नाही आहे. इथे मध्ये पेट्रोल पंप आहे. जर तुम्हाला ऑन द वे पेट्रोल लागलं तर इथे मध्ये इंडियन ऑइलचा पंप आहे. आता इथून आहे ना आपल्याला अजून 53 किलोमीटर जायचं आहे, ज्याच्यासाठी आपल्याला 1 तास 15 मिनटं दाखवत आहेत. रस्ता असा मस्त आहे. ॲक्च्युली एक तिथे टर्न आलेला जो सरळ गेलो तो राजापूरला जातो आणि आपल्याला राईट मारायचा होता. म्हणजे राईट पण इझी आहे. हा जो मस्त पट्टे मारलेला रस्ता आहे ना तोच पकडून सरळ जायचा आहे. पोलीस चौकी होती तिथे. तो म्हटलं थोडंसं पुढे आलो थांबलो तुम्हाला अपडेट देतो म्हटलं. मॅप सेट केला आणि झालं. कारण काय काय ना तर रस्ता समजून येत नाही आहे. काटे आंबोळगड रूट हा जो आहे तो रूट आपण पकडून चाललो आहे. जाम संडे 19 देवर 24 फायनली पोहोचलो आहे सिंधुदुर्गमध्ये. एवढं स्ट्रगल करून तर आपल्याला जायचं सरळ विजयदुर्ग फोर्ट. आता आहे ना एक गोष्ट मी ऑब्झर्व केली नाही, मी तुम्हाला पण सांगतो. जस्ट आपण रत्नागिरी सोडलं त्या ब्रिजवर आणि ब्रिज जसा आपण पार केला आपण सिंधुदुर्गमध्ये आलो. आणि रस्ते बघा बऱ्यापैकी आता रस्ते चांगले आहेत अगदी देवगडपर्यंत. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. आता लास्ट टाईम मी आलेलो तेव्हाचं.
आता आम्ही जवळपास 3-4 महिन्यानंतर 5-6 महिन्यानंतर येतोय, त्याचा अपडेट देतो रस्त्याची नक्कीच. देवगड राईट. सातकर्ली 80 किलोमीटर, मालवण 70 किलोमीटर, गुणकेश्वर 34 किलोमीटर, रामेश्वर मंदिर 12 किलोमीटर. या चौकात आलं, डॉल्फिन्स आहेत. तर जर तुम्हाला विजयदुर्गला जायचं तर इथून सरळ जायचं, देवगडला जायचं तर इथून जायचं. दोघांचं अंतर जवळपास सेम आहे. इथून 15 किलोमीटरवर विजयदुर्ग आहे आणि या साईडतून जर गेलो तर 18 किलोमीटरवर देवगड आहे. रामसंडे आहे, आता देवगड पुढे आहे, थोडंसंच पुढे आहे ॲक्च्युली, जास्त नाही. 5 मिनिटामध्ये येईल. नाही आज जरा आपली हालत खूपच टाईट होती तर म्हटलं अगदीच होमस्टे नको, आज जरा थोडंसं फील चांगलं असू दे. सो सेटअप बघा, शूट करतोय का. वॉशरूम क्लीन आहे, रूम क्लीन आहे. बाल्कनीचा व्ह्यू उद्या सकाळी दाखवतो, कारण थोडंसं इंटरेस्टिंग आपण जागी स्टे करतो आहे तर म्हटलं थोडंसं अशा प्रॉपर्टीज पण आपण कवर करूपेक्षा 1 दिवस, आता 9वा दिवस आहे आज, आज गरजच आहे आपल्याला. सो टी व्ही वगैरे तर आहेच,